नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. कॅप राऊंड 1 चे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे. खूप साऱ्या स्टुडंट्सचा डाऊट होता, सर एखाद्या कॉलेजला किंवा फॉर एक्झाम्पल कोणतंही कॉलेज आपल्या महाराष्ट्रातलं असेल, त्या कॉलेजच्या कॅटेगरी वाईज ईडब्ल्यू वाईज किती सीट्स असणार आहेत हे कसं चेक करायचं, तर त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एखाद्या कॉलेजवरती कॅटेगरी वाईज ओपनच्या सीट्स किती, लेडीज सीट किती आणि जनरल सीट्स किती याचं मॅट्रिक्स आपण आज बघणार आहोत. तर आपली पोस्ट HSC 2021 जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही ऑन केल्यानंतर, ओपन केल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्सच्या बरोबर खाली सीट मॅट्रिक्सचे ऑप्शन दिसत आहेत. अर्थातच ह्यामध्ये फार्मसीचं सीट मॅट्रिक्स तुम्हाला बघायचं आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती क्लिक करणार आहात. आणि क्लिक केल्यानंतर ऑफिशियल एक पेज ओपन होतो, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेज वाईज कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत हे तुम्हाला दिसणार आहे. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवतोय. हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती. या कॉलेजला सीट किती आहेत, टोटल 60 सीट्स आहेत. त्या सीट वाईज तुम्ही इथं जर बघितलं तर त्यांचा चॉईस कोड इथं तुम्हाला दिसतोय. सीट वाईज इथे सीट्सचे कॅटेगरी दिसत आहेत. सी कॅटेगरीच्या कॉलम मध्ये पहिली कॅटेगरी आहे ओपन. ओपन मध्ये जी फॉर जनरल, एल फॉर लेडीज. जी फॉर जनरल म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कन्सिडर केल्या जातात, मात्र एल म्हणजे जिथे लेडीज सीट आहे तिथे मात्र फक्त लेडीज कॅटेगरीचाच, लेडीज कॅन्डिडेटचाच विचार केला जातो. तर अशा टोटल 18 आणि 7 टोटल 25 सीट्स ओपन कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर SC साठी किती आहेत, 6 जनरल 2 लेडीज. ST साठी किती आहेत, जनरलच्या 3 लेडीजची 1. VGDT ह्या कॅटेगरीसाठी किती आहेत, NT B साठी किती आहे, NT C साठी किती आहे, NT D आणि OBC असे टोटल सीट्स किती आहेत हे सगळे ह्यामध्ये दिसत आहे. PWD फिजिकली हँडिकॅपच्या सीट्स किती आहेत, डिफेन्स कोट्यामध्ये सीट्स किती आहेत आणि इकॉनॉमिकल वीकर म्हणजेच EWSचा, जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की प्रत्येक कॉलेजला EWSचा 10% कोटा आहे, म्हणजेच 6 सीट्स कोटा आहे. तर मी आमच्या कॉलेजचं उदाहरण तुम्हाला इथं देऊ शकतो. इथं मी कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी ऑप्शन टाकतोय. ते कॉलेज तुम्हाला इथं दिसेल, चॉईस कोड जो आहे तो तुम्हाला इथं दिसू शकतोय. त्याचा चॉईस कोड आहे 6516. मी तो चॉईस कोड टाकलेला आहे हा इथं. आता हे गव्हर्नमेंटचं अंडर येणारं कॉलेज आहे, म्हणजेच MSBTच्या अंडर येणारं कॉलेज आहे, पण ह्यांचा क्लास जो आहे तो अनएडेड आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, हे प्रायव्हेट कॉलेज. आता प्रायव्हेट कॉलेज जरी असेल तरी ह्याला शासनाकडनं ज्या काही स्कॉलरशिप्स फीज मिळतात त्यामध्ये मात्र ह्या स्कॉलरशिप मिळत असतात. त्यामध्ये किती सीट्स असतात, टोटल 48 सीट्स आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे 60 वर्गामध्ये 48 जागा ह्या शासनाकडून म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातून भरल्या जातात आणि 12 जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात, म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यात. तर ह्या 48 जागांमध्ये तुम्ही जर पाहिला हा कॉलम तर ह्यामध्ये सीट्स तुम्हाला दिसतात. प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत ते तुम्हाला दिसतात. PWD म्हणजेच फिजिकली हँडिकॅपच्या सीट्स किती आहेत, डिफेन्स किती आहेत, EWS किती आहेत आणि TFWS किती आहे, सगळं तुम्हाला ह्यामध्ये दिसतं. म्हणजे टोटल सीट्स किती असतात ह्याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर ह्याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. काही डाऊट्स प्रॉब्लेम असतील तर तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसचं तुम्ही सीट मॅट्रिक्स म्हणजे जागा वाटप करण्यासाठी कोणत्या कोणत्या जागा कुठल्या कास्टसाठी आहेत हे तुम्ही चेक करू शकता. थँक्यू सो मच. काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. पुन्हा एकदा ही प्रोसेस सांगतो. DTEच्या होमपेजवरती गेल्यानंतर तुम्ही पोस्ट HSC डिप्लोमा हे पेज ओपन केल्यानंतर तिथं इम्पॉर्टंट लिंक्सच्या बरोबर फर्स्टच ऑप्शन आहे फार्मसी सीट मॅट्रिक्स. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सर्च केलं की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजला किती सीट्स आहेत ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. सो थँक्यू सो मच फॉर द पेशन्स लिसनिंग.
काही डाऊट्स प्रॉब्लेम असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता मला मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा. थँक्यू सो मच.